पाळीव प्राणी अनेक घरात पाळलेले आढळतात, मात्र हेच पाळीव प्राणी तुम्हाला जेलमध्येही पाठवू शकतील. मुंबईच्या कफ परेड भागात घडलेला हा प्रकार पहा. थरकाप उडवणारी ही दृश्य आहेत कफ परेडच्या जॉली मेकर इमारतीतील. सकाळी 7:30 वेळ होती. सासी नावाच्या कुत्रीला खाली नेण्यासाठी तिची केअरटेकर लिफ्ट समोर उभी होती. लिफ्ट येते, मात्र लिफ्टचा दरवाजा उघडल्यावर त्यातून आधीच आलेल्या लेक्सी नावाच्या जर्मन शेफर्ड कुत्र्याने सासीवर हल्ला केला. सासीला अक्षरशः खाली पाडलं, तिचा गळा धरला. कुत्र्यासोबतच्या केअरटेकरने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्यालाही दाद दिली नाही. लेफ्टमननेही कुत्र्याला रोखण्याचा प्रयत्न केला, पण तोही त्याला रोखू शकला नाही. या हल्ल्यात सासीसह लेफ्टमनही जखमी झाला. हम उसको छुड़ाने के लिए गए, मेरे को भी दांत आपका लग गया हाथ में और पैर में. कुत्ता रुका नहीं, उसका सर्वेंट भी था, सर्वेंट को भी घींच के बाहर चला गया और सर्वेंट भी उसको कोशिश किया बचाने के लिए, तो यो कुत्ता आपका साहब को भी उसने काटने की कोशिश किया. या हल्ल्यात सासी जखमी झाली. तिचा मालक आसपी चिनॉय यांनी तिला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण 15 दिवसांनी तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी हल्ला करणाऱ्या कुत्र्याचा मालक तरुण बाली आणि केअरटेकर लक्ष्मण साहू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हा कुत्रा जो होता, त्याच्या तोंडाला त्यांनी काहीतरी वेस्टर्न बांधलं पाहिजे होतं, त्याला पट्टा लावला पाहिजे होता, जेणेकरून इतर माणसांवर अटॅक झाला नसता किंवा इतर प्राण्यांवर अटॅक झाला नसता. त्या काळजी घेतली गेली नाही, त्यामुळे संभाव्य धोका होता आणि तो धोका खरा ठरला, म्हणून हा गुन्हा दाखल केलेला आहे. पाळीव प्राण्यांची सगळी जबाबदारी ही त्यांच्या मालकांची असते, मात्र पाळीव प्राणी दुसऱ्या कोणालाही त्रास देणार नाहीत याची मोठी जबाबदारी. कुत्र्याने कुत्रीचा जीव घेतला एवढ्यापुरताही मर्यादित नाही, तर हा हल्ला किती भयानक होता आणि कुत्र्यानं विशेष ट्रेनिंग किती गरजेचं आहे हे अधोरेखित करणार आहे. सचिन गाड, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.